जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण लागले. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये आवारे यांच्या खुनाचा तपास पोलिसांना लागलाय. कोण आहे तो आरोपी, कोणत्या कारणामुळे त्याने आवारेंचा खून केला, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. भर दुपारी नगर परिषद कार्यालयासमोर आवारे यांचा खून करण्यात आला. हा खून तळेगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असं पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ही माहिती दिली आहे. जुन्या वादातून गौरव खळदे यांनी बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या घडवून आणली. काय झालं होतं, याचं कारण काय, जाणून घेऊयात. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगर परिषद परिसरात माजी नगरसेवक भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगर परिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली तेव्हा गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.